विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयर डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स असतो. 12वीच्या सायन्स विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स महाराष्ट्र राज्यामध्ये घेतला जातो. त्याची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि दिनांक 9 तारखेला फर्स्ट कॅपराउंड साठी जे तुम्ही कॉलेज निवडलेले होते त्यातलं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे 9 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. पण त्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे कसं कळणार आहे, इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस जो ऑप्शन दिसतोय, जो पर्याय तुमच्या मोबाईल मध्ये दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यासाठी तुमच्याकडे ऍप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख असायला पाहिजे. तुमचा ऍप्लिकेशन आयडी अचूक टाकायचा आहे आणि जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे आणि सबमिट केल्यावरती जे पेज ओपन होतंय तेच तुमचं अलॉटमेंट लेटर आहे. मला बऱ्याच स्टुडंट्सनी काल रात्रीपासून मेसेज करायला सुरू केलेला आहे, सर अलॉटमेंट लेटर म्हणजे काय. आता हे जे ओपन झालेले इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये तुम्ही अलॉटमेंट ओपन केली ह्याचीच प्रिंट, खाली बॉटमला ऑप्शन आहे प्रिंट काढा, तेच तुमचं अलॉटमेंट लेटर असत. आता ह्या विद्यार्थ्याला 3 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. 3 नंबरचं कॉलेज मिळालेला विद्यार्थी सेकंड राऊंडला पात्र होतो, म्हणजे तो पुढच्या राऊंडला जाऊ शकतो. त्याला आत्ता मिळालेला कॉलेज समाधानी नसेल किंवा त्याला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे असेल तर तो नेक्स्ट कॅप राऊंडला 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्सचे भरायचे आहेत आणि पुढच्या राऊंडला पात्र होतोय. म्हणजे तुम्ही 1000 रुपये भरले, बेटरमेंट केलं की तुमचं आता फर्स्ट कॅप राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे ते पण तुमच्या हातामध्ये सेफ राहतं आणि पुढच्या राऊंडलाही तुम्ही पात्र होता. मग आता ती प्रोसेस कशी करायची, ती किती दिवसामध्ये करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला आता ऑनलाईन ह्या प्रोसेस मधून दाखवतो. तर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट मध्ये जाऊन क्लिक करा आणि तिथं तुमचं ऍप्लिकेशन आय डी व्यवस्थित एंटर करा आणि ऍप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे. पासवर्ड ऍप्लिकेशन आय डी व्यवस्थित एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं दिसेल. तुम्ही त्या ठिकाणी कुठलं कॉलेज मिळालेलं आहे, किती नंबरचं मिळालेलं आहे हे सगळं त्यामध्ये दिसतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं ह्या 3 स्टेप्स ज्या दिसत आहेत ह्या रेड कलरमध्ये, ज्या इनकम्प्लीट आहेत त्या कम्प्लीट करायचं आहे. त्या कोणत्या स्टेप्स आहेत तेही मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आत्ता मिळालेलं कॉलेज जे आहे आणि तुमचा डिटेल्स फॉर्म भरताना जे डिटेल्स होते, मग त्यामध्ये 10-12 मार्क्स असतील, तुमचा जेंडर असेल मेल फिमेल, कॅटेगरी कुठली आहे, रिझर्वेशन मध्ये EWS TFWS आहे का, हे सगळं तुम्हाला तुमच्याच लॉग इन मध्ये जाऊन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 by 1 एक स्टेप कम्प्लीट करायची आहे. आता मी फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घेतोय. पहिली स्टेप जी आहे ते तुमचे डिटेल्स सगळे बघायचे आहेत, तुमच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला आहे, तीच कॅटेगरी तिथे आलेली आहे का, हे सगळं बघणं काम तुमचं आहे. काही स्टुडंट्सनी असाही प्रश्न विचारलेला आहे, सर माझी कॅटेगरी फॉर ऍडमिशन OBC आहे, NT आहे आणि मला सीट अलॉटेड जी आहे, मला जी सीट मिळालेली आहे ती जनरल ओपनची मिळालेली आहे, मग मला फी कुठली लागणार आहे. डिअर स्टुडंट्स, घाबरायची गरज नाहीये, तुम्हाला जी कॅटेगरी फॉर ऍडमिशन सीट असते त्याच्यावरूनच फी लागते. मग तुम्हाला कुठलीही सीट अलॉट होऊ द्यात, तुम्हाला ओपनची सीट, OBC सीट मिळाली, तुमची ऍडमिशन कॅटेगरी कुठली आहे त्याचीच फी तुम्हाला लागणार आहे. आता ह्या विद्यार्थ्याचा मी स्टेटस ऍक्सेप्टन्स आहे तो कम्प्लीट करायला घेतोय. त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी, फोटो त्यांचाच आहे का, मेल फिमेल, हे सगळं 1 by 1 चेक करत जायचंय. तुमचा डाटा बरोबर आहे का ह्या बॉक्समध्ये क्लिक करत जायचंय, करेक्ट करा, जर इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट करायचं आहे. डिप्लोमा फार्मसीसाठी सायन्सचे जे 3 मेन सब्जेक्ट असतात त्याच्यावरती मेरिट लावलं जातं, म्हणजे जसं की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, त्यामुळे हे मार्क्स व्हेरीफाय करणं खूप महत्वाचं आहे. त्यातले मार्क्स जर चुकले असतील तर तुम्ही इनकरेक्ट वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची करेक्ट मार्क्स जे आहेत ते त्या बॉक्समध्ये टाकायचे. इनकरेक्ट असतील तर, जर करेक्ट असतील तर तुम्हाला करेक्ट सिक्वेन्सच्या खाली ते क्लिक करत जायचं आहे आणि मार्क व्हेरीफाय करायचे. त्यानंतर पुढची स्टेप ही सेम आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तेच अपलोड केलेले आहेत, जसं की नॅशनली डोमासाईल आहे तिथं LC चालतोय, बर्थ सर्टिफिकेट चालतोय किंवा नॅशनॅलिटी चालते, त्यातलं कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलं असेल तर ते चालू शकते. कास्ट सर्टिफिकेट आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही ओपन करून बघू शकताय की कास्ट सर्टिफिकेटच्या टॅबला कास्ट सर्टिफिकेटच गेलेलं आहे का,
हे पण बघणं काम तुमचं आहे. अदरवाइज तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं, त्यामुळे सेल्फ व्हेरिफिकेशन करणं प्रत्येक गोष्टीचं खूप महत्वाचं आहे. जे मार्कशीट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत तेच आलेले आहेत का? फॉर एक्झाम्पल ट्वेल्थला ट्वेल्थच आहे का, टेन्थला टेन्थच आहे का, हे पण खूप महत्वाचं आहे. हे व्हेरीफाय करणं खूप महत्वाचं आहे. आता ह्या विद्यार्थ्याचा हे सगळा डाटा करेक्ट आहे म्हणून मी सेव्ह आणि प्रोसिड करतो. आय ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन साठी मी दोन्ही बॉक्समध्ये क्लिक करतोय. मी जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत सगळे इन्फॉर्मेशन माझी बरोबर आहे आणि त्यामुळे मी सेव्ह आणि प्रोसिड करतो. आता त्यानंतर ह्या दोन स्टेप खूप महत्वाच्या आहेत. आता तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्ही बघितलं तर दोन ऑप्शन दिसत आहेत, दोन पर्याय दिसत आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो आहे बेटरमेंटचा आणि दुसरा आहे फ्रीचा. तुम्ही दोन्हीच्या इन्फॉर्मेशन जे पॉइंट दिलेले आहेत ते व्यवस्थित रीड करा. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेटरमेंटचं वाचून दाखवतो. तुम्ही या ठिकाणी बघितलं, तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते एक नंबर सोडून पुढचं जर असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला पात्र होताय. तुम्हाला 12 तारखेपर्यंत 12 डिसेंबर 3 वाजेपर्यंत तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन 1000 रुपये भरायचे आहेत आणि सीट ऍक्सेप्टन्स तुम्हाला क्लिअर करायचं. लक्षात आलं? जर तुम्हाला फ्रीज हा पर्याय निवडायचा असेल, हा दुसरा पर्याय तुमच्या समोर दिसतोय, जर तुम्ही फ्रीज पर्याय निवडला तर मात्र तुम्हाला 12 तारखेपर्यंत मिळालेल्या संस्थेमध्ये मिळालेल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स घेऊन जाणं, ऍडमिशन घेणं गरजेचं. म्हणून ह्या दोन्ही स्टेप लक्षात असू द्या. तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्हाला कुठंही जायची गरज नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरी कॉम्प्युटर लॅपटॉप असेल किंवा तुमच्याकडे जी काही सुविधा असेल त्या सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्ही बेटरमेंट हा पर्याय निवडा, 1000 रुपये भरा. आणि त्याचा अर्थ पण सांगतो, तुम्ही बेटरमेंट केलं तर तुमचा फर्स्ट राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे ते तुमच्या हातात सेफ राहतं आणि सेकंड राऊंडला दिनांक 14-15 तारखेला पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजे कॉलेज निवडायचे. आणि त्यातलं जर कुठलं कॉलेज मिळालं, तुम्ही नव्यानं फॉर्म भरताय, 300 कॉलेजेस टाकू शकताय, त्यातलं नव्यानं कोणतं कॉलेज जर मिळालं तर डिअर स्टुडंट्स तुम्ही कॅप्रॉन 1 कॉलेज तुमच्या हातातून निघून जा. त्यामुळे बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा ऑप्शन पर्याय निवडायचा आहे. तुम्ही फ्रीज याचा अर्थ फिक्स, फ्रीज याचा अर्थ फिक्स, तुम्ही त्याच कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायचं आहे 12 तारखेला 5 वाजता. बेटरमेंट केलं म्हणजे नॉट फ्रीज केलं, तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी पात्र आहे. तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंडला मिळालेलं कॉलेज पण तुमच्या हातामध्ये राहतं. पण जो विद्यार्थी एक नंबरचा ऑप्शन टाकलेला असेल आणि त्याच कॉलेजला ऍडमिशन मिळालं असेल तर त्याला मात्र असे पर्याय दिसणार नाहीत. त्याला ऍटो फ्रीज होतो, त्याला फ्रीज करून त्या कॉलेजला 12 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं. ओके, तर माझ्या समोर जो विद्यार्थी आलेला आहे तो नेक्स्ट राऊंडला जाणार आहे म्हणून मी बेटरमेंट नॉट फ्रीज हा पर्याय निवडतोय. नॉट फ्रीज पर्याय निवडला, तुम्हाला कुठंही जायची गरज नसते. तुमच्या लॉग इन मधून ऑनलाइन पेमेंट करून, एटीएम थ्रू पेमेंट करून 1000 रुपये भरायचे आणि पुढच्या राऊंड साठी तुम्ही वेट करायचं. ओके, तर मी ह्या विद्यार्थ्याचा पासवर्ड एंटर करून त्याची सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस कम्प्लीट करून घेतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही बेटरमेंट पर्याय निवडला तर तुम्हाला कुठल्याही कॉलेजवर जायची गरज नाहीये. 1000 रुपये भरायचे पुढचा राऊंड दिनांक 14 आणि 15 पुन्हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्ही फ्रीज पर्याय निवडला तर तुम्हाला 12 तारखेपर्यंत त्या कॉलेजवर ऍडमिशन घ्यायचं. हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघा. तुमचा रजिस्टर मोबाईल ओटीपी गेलेला असतो, तो ओटीपी तिथे एंटर करायचा आणि व्हेरीफाय सीट ऍक्सेप्टन्स. तुम्ही एकदा सीट ऍक्सेप्टन्स व्हेरीफाय केला की परत तो चेंज होत नाही, त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. आता बघा, ह्या विद्यार्थ्याचा स्टेटस मी केलेला आहे त्या पद्धतीने जर दिसतोय, ह्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय निवडलेला आहे. त्यांनी फ्रीज हा पर्याय निवडलेला नाहीये, तो पुढच्या राऊंडला जाणार आहे म्हणून त्यांनी नॉट फ्रीज केलेला आहे. आता पुढे काय करायचं आहे, तुम्हाला अजून जर एकदा चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, पण एकदा तुम्ही पेमेंट केलं परत तर चेंज होणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. अशा पद्धतीचं ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन इथे येतोय, याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि प्रोसीड टू पेमेंट करा. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तिथं भरपूर ऑप्शन्स येतील. नेट बँकिंग, UPI, कोड स्कॅन करा. त्यातला कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. तर ह्या विद्यार्थ्याचं मी ऑनलाईन पेमेंट करायचा प्रयत्न करतो. मी डायरेक्ट QR कोड स्कॅन करायला घेतोय, कंटिन्यू करतोय. मे बी त्यांचे चार्जेस एक्स्ट्रा 6 रुपये 8 रुपये घेत असतात. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही त्याचं पेमेंट
इजीली करू शकता, पेमेंट ऑनलाइन करा आणि पेमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला फॉर्म ओपन दिसेल. बघा ह्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट पर्याय केलेला आहे, तो पुढच्या राऊंडला जाणार आहे, त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी आता कुठेही जायची गरज नाहीये. त्यांनी डायरेक्टली 14 आणि 15 तारखेला सेकंड कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा, 13 तारखेला वॅकन्सीज कळतील, 14 आणि 15 तारखेला फॉर्म भरायचा. आय होप तुम्हाला सगळा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, सगळे डाऊट्स क्लिअर होतील. थँक्यू.